पण मला माहिती आहे तुम्ही खूप वेगळे आहात. माझा मिरचीचा ठेचा खूप वेगळा आहे. हा सगळा प्लॅन होता त्यांचा, कारण आई होणं हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला खूप सुंदर क्षण असतो. रेवा कशीही वागली ना तरी जर रेवा खरंच आई होणार असती ना तर तिला तिला बदलून टाकलं असतं या भावनेने. तिने तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने हे सगळं सांगितलं असतं, हे असं कांगावा करून नसतं सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता तुम्ही जे काही वागताय ना तिच्या बरोबर, जे काही नाटक सुरू आहे ना ते तसंच चालू ठेवा. यार नको ना असं करूस, मला नाही हे नाटक कंटिन्यू ठेवायचं. मी सांगते तुम्हाला, प्लीज रेवा बरोबर हे असं चांगलं वागणं चालू ठेवा, नाहीतर मग आपण तिला घरातून नाही बाहेर काढू शकत. ती खूप खूप आगाऊ आहे, तिला मी ओळखलंय. तिला जेव्हा एखादी गोष्ट मिळवायची असते ना तेव्हा ती कुठल्याही थराला जाऊ शकते. म्हणून मी तुम्हाला सांगते हे जे काही आहे ना ते असंच चालू ठेवा. आपण प्रत्येक वेळी तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करत असतो आणि ती नवीन नवीन डाव रचून या घरात परत येते. आई अज्जींच्या मदतीने, शशिकांत मुकादमांच्या मदतीने, अभिदादांना तर माहितही नाहीये की त्यांचा ती वापर करून घेती. रेवा खूप कटखरस्थानं करते होती. ती माझ्यासमोर वेगळी, तुमच्यासमोर वेगळी, घरातल्या इतरांसमोर वेगळी. तिला कोणाच्याही जीवाची पर्वा नाहीये. तिने इतकी कटखरस्थानं केली आहेत ना की काही गोष्टी तुमच्यापर्यंत आल्याही नाहीये, त्या फक्त मला आणि आईंनाच माहिती आहेत. ती जोपर्यंत स्वतःहून नाही ना सांगत की तिने हे सगळं रचलंय, ती हे सगळं खोटं वागली, तोपर्यंत आपण तिला बाहेर नाही काढू शकत या घराच्या. म्हणून सांगते तिने अजून काही करायच्या आधी आपल्याला सावध व्हायला हवं. मी वेडी होते, मी तिच्या थोड्याशा डिवचण्याने चिडायचे, रागवायचे आणि हा घर सोडून निघून गेले. पण आता असं नाही करायचंय. आपण शांत डोकं ठेवून सगळ्यांनी एकत्र राहून तिला या घरातून बाहेर काढलं पाहिजे. मला आपलं नातं खूप छान हवंय, आपलं प्रेम असंच फुलत राहायला हवंय मला. आपण किती जरी ठरवलं ना तिच्याकडे दुर्लक्ष करायचं तरी ती असं काहीतरी करत राहणार आणि आपल्या नातात दुरावा येणार. म्हणून सांगते आपण एकत्र आहोत, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मी तुमच्या बरोबर आहे आणि आपल्याला मिळून आपल्या दोघांसाठी आणि आपल्या घरासाठीही बरं आहे. मला आपलं नातं छान हवंय. खरंच मनापासून थँक्यू. अविश्वास ही, तुला माहिती, अविश्वास ही फार डेंजरस गोष्ट असते, पण या अशा प्रसंगी सुद्धा तू तुझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवून, प्रेम, विश्वास या सगळ्या गोष्टींना इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंयस ना, मला खरंच माहित नाही मी तिथपर्यंत कधी पोहोचू तरी शकेन का.